मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कोरोनाला आळा घालणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपणही त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष सलीम शेख यांनी केले. सर्वांनी जबाबदारीने वागल्यास व सरकारला सहयोग केल्यास या रोगाला आळा घालता येईल असे आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला. नमस्कार, मी सलीम मोहम्मद शेख, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष बोलतोय. हा जो माझा व्हिडिओ आहे हा कुणा सरकारच्या विरोधात नाही, कुठलंही सरकार असलं तरी. हा संपूर्ण भारत वासियांसाठी आहे. जर याच्यामध्ये माझी कुणाला चुकी वाटली, काय मी चुकीचं बोललो असेल जे बोलणार आहे, त्यासाठी मी पहिलं तुम्हाला हात जोडून क्षणी माफी मागतो. हा आमचा भारत देश ब्रिटिशांच्या शासनाखाली गेले 150 वर्ष काढला आहे देशाने, आणि त्या टायमाला आमच्या देशामध्ये गरिबी भरपूर होती. आज आपल्या देशामध्ये सगळं काय आम्ही चंद्रापर्यंत पोहोचलो, म्हणजे आमचा देश कुठंच पाठी राहिला नाही आहे. पण गेल्या 1 वर्षापासून हा जो कोरोना जे महामारी बिमारी आलेली आहे पूर्ण देश जगामध्ये, त्याच्यामध्ये आपला भारत देश 135-130 करोडची लोकसंख्या असणारा, पहिल्या स्टेजमध्ये एवढं काय फरक जाणवला नाही, पण जो सेकंड स्टेज आहे कोरोनाचा, मला असं वाटतं जर टी व्हीच्या माध्यमातून जे ऐकून बघितलेलं आहे ते गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये 8 लाखाच्या वरती लोकांना कोरोना संपर्क झालेला आहे. पण हे आपल्याला विचार करायचा ह्या गोष्टीचा की आपण जर घराच्या बाहेरच नाही निघलो, ज्या घरामध्ये कोरोना झालेला आहे ज्या घरातला माणूस गेला त्या घरच्या माणसाला विचारा त्यांची काय परिस्थिती आहे. जर आपण घराच्या बाहेर निघालो नाही, जर आपण रोज भाजीपाला मार्केटमध्ये रोज गेलो नाही, जर रोज आपण कुठल्या राशन दुकानावर गेलो नाही, एक टाइम घरामध्ये आणा, 8 दिवसाचं 10 दिवसाचं राशन भरा, सगळं करा, चटणी भाकर खा. आपल्या आई वडिलांनी आपल्याला चटणी भाकर चाललेलं लहानपणी, असा कुठला भारतातला मनुष्य नाही आहे की ज्यांनी चटणी भाकरी संगते दिवस नसतील काढले, त्यांनी बिना इस्त्रीच्या कपड्या संगते दिवस नसतील काढले. आपला स्वतःचा आपल्या परिवाराचा विचार हा आपण करायचा, तुम्ही दुसऱ्यावरती थोपू नका. हे धरून चाला, जर 1 करोड लोक या भारत देशामध्ये जर कोरोनाग्रस्त झाले तर काय करायचं? तुम्हाला ऑक्सिजन भेटन? आज 8 लाख लोक झालेले आहेत त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे, आणि उद्या 1 करोड झाले तर काय? आणि जी जबाबदारी कुणाची असणार आहे? सरकारची नाही, आपली आपली जबाबदारी असणार आहे. जर आपल्याला संपूर्ण या जगातून भारतातून कोरोनाला बाहेर काढायचं असलं, कोरोना मुक्त भारत जर करायचा असला, तर भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या घरामध्ये राहावं. 1-15 दिवस गरज नाही आम्हाला लॉकडाऊनची, 1-15 दिवस तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. आज पण ग्रामीण भागामध्ये हप्त्याला 1 दिवस त्या गावामध्ये बाजार येतो, आणि त्या गावचे लोक पूर्ण बाजार 1 दिवसामध्ये भरतात अनेक ठिकाणी आहे. मग आपण शहरातले लोक का नाही करू शकत असं? आपल्याला रोज मार्केटमध्ये जायला काय गरज लागते? तुम्ही घरामध्ये राहा, आपले सुरक्षा करा, आपलं कवच बना घरामध्ये राहून शनी, रस्त्यावरती बाहेर निघू नका. नाहीतर ह्या देशामध्ये माणसं जाळायला माणसं पुरायला जागा भेटणार नाही आहे. हा जरा विचार करा, आणि परत जनतेला हात जोडून विनंती आहे
कि आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित रहा, बाहेर निघू नका, सरकारची मदत करा आणि आपली स्वतःच्या जीव वाचवा। परत एकदा बोलताना काय चुकलं असलं तर हात जोडून माफी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।